तर उत्तर मुंबई हा लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. मराठी आणि गुजराती बहुल मतदारसंघातील समाजसेवक, पत्रकार आणि सामान्य नागरिकांना या निवडणुकीमधील अनुभव नेमका कसा होता पाहूयात या आढाव्यामधून. मी सध्या मागाठाणे इथल्या परिसरात आहे आणि हे सगळे स्थानिक नागरिक आहेत ज्यांनी आपला मतदानाचा अधिकार सुद्धा बजावला. आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया की नेमकं या मतदान केंद्रात आणि आसपासच्या परिसरात काय परिस्थिती होती, मतदान कशा पद्धतीनं झालं, लोकशाहीचा अधिकार बजावला तुम्ही. हो नक्कीच, मागाठाणे म्हटलं की त्या पद्धतीने प्रवीण दरेकरांचं ते वर्चस्व आहे भाऊंचं, आणि सदर आपण जिथे बसलेलो आहोत तिथे मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे आणि ते संपूर्ण भारतीय जनता पार्टीचं असावं असं आमचं मत आहे. तीन तीन तास उभं राहून देखील मतदानासाठी लोक आवडीने तिथे आली आणि मतदान केलं, त्यामुळे नरेंद्र मोदीजींना मानणारा वर्ग तिथे भरपूर, म्हणजे असं लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग पण भरपूर आहे. तसंच प्रवीण दरेकर भाऊंची जी विकसित कामं, त्यांनी माडाला जे ट्रान्झिट कॅम्पमधून त्यांना घरं दिली, तो देखील टॉवरमधली बरीचशी लोकं उतरली होती, त्यामुळे खूप छान अनुभव आला काल. मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून यावर्षी काम केलं आणि युवांच्या भविष्यासाठी मोदींना येणं गरजेचं आहे आणि मोदी साहेब येणारच. यावेळेला जी लढत आहे ही महत्त्वाची अशी आहे की शिवसेना आता त्यांच्याबरोबर नाही आहे, मग शिवसेना नसल्यावर आता ही परीक्षा आहे बी जे पीची आहे, तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची आहे की त्यांना स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. स्पेसिफिकली उद्धव साहेबांना प्रूव्ह करायचं की आता आपलं, कारण ह्या विभागासाठीच नाही सगळीकडेच. मला असं दिसलं की इतर पक्ष त्यांच्याबरोबर आघाडीवर असणाऱ्यांपेक्षा शिवसेनेनेच जास्ती फाईट दिली आहे असं मला दिसण्यात आलं. कॅमेरामन रुपेश शेला, समय राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.